प्रभूची स्तुती असो जग प्रगती करत आहे आपण प्रगती करत आहोत तरीही आपण नाखुश आहोत याचं काय कारण आहे आणि प्रभूला नक्की आज आपल्याला काय सांगायचं आहे तेच या व्हिडिओत मी शेअर करणार आहे तर आपण प्रभूचं वचन जाणण्याअगोदर मी माझा एक अनुभव शेअर करते तर आम्ही चर्चच्या मुलांना एका ठिकाणी घेऊन गेलो होतो गावी घेऊन गेलो होतो तर डोंगरावर चढून त्यावरती ते गाव होतं आणि तिथे खूप गरीब मुलं होती या गरीब मुलांसोबत ही आमची मुलं खेळत होती आणि त्या मुलांनी या मुलांनी ज्यांना आम्ही घेऊन गेलो होतो त्यांनी ऑलरेडी डिसाईड केलेलं होतं की आपण ह्यांना जिंकू द्यायचं तर हे आम्ही त्यांना शिकवलं नव्हतं सांगितलं नव्हतं त्यांनी स्वतःहून डिसाईड केलेलं आणि प्रत्येक गेममध्ये जेव्हा ही मुलं जिंक गरीब मुलं जिंकत होती तेव्हा ही खूप खुश होत होती आणि ते पाहून आम्हाला बरंच आनंद येत होता तर अशा प्रकारे प्रभूचं गॉस्पल जे आहे ते आपल्याला नेहमी हे म्हणतं की दुसरे लोक जिंकले पाहिजे आणि त्यांच्या जिंकण्यामध्ये आपण उत्साही झालो पाहिजे आणि आपण निराश नाही झालो पाहिजे कधी कधी आपण प्रभूच्या शिष्यांसारखं वागायला लागतो आपल्यालाही असं काहीतरी पोझिशन हवी असते जागा हवी असते खुर्ची हवी असते आणि आपण प्रभूला म्हणतो जसं याकोब आणि योहान म्हणत होते की तुमच्या लेफ्टला आणि राईटला तुमच्या उजवीकडे आणि दावीकडे बसायला आम्हाला जागा द्या प्रभू त्यांना म्हणतात तुम्ही काय मागताय हे तुम्हाला कळतं आहे का आणि प्रभू असं का म्हणतात प्रभू असं म्हणतात कारण प्रभू म्हणतात की जेव्हा तुम्हाला लीडर बनायचं आहे जेव्हा तुम्हाला मुख्य बनायचं आहे तर तुम्हाला सेवक बनावं लागेल पुढे प्रभू वचनामध्ये हेच म्हणतात की जो मोठा आहे त्याला सेवक बनावं लागेल आणि ज्याला पहिलं यायचं आहे त्यालाही सेवक बनावं लागेल कारण मनुष्याचा पुत्र हा सेवा करून घेण्यास नव्हे तर सेवा करण्यास आला आहे आणि म्हणून प्रभू येशू स्वतःबद्दल सांगतायत की मी सेवा करण्यास आलो आहो सेवा करणं तर खूप कठीण आहे कारण आपल्याला शेवटचं स्थान घ्यायचं आहे दुसऱ्यांना जिंकवायचं आहे दुसऱ्यांचा विचार करायचा आहे ते कसे खुश राहतील आणि कुठेतरी आजच्या जगामध्ये स्वतःवर फोकस केल्यामुळे आपण फक्त हे बघतो की माझा काय फायदा आहे आणि कधीकधी म्हणून प्रभूची जेव्हा आपण काहीही मिनिस्ट्री करत आहोत तर आपला फोकस जास्त असं जातो की आपण दुसऱ्यांशी उत्तम करतोय की नाही हे सो हे जास्त फोकस जातो आणि प्रभूकडे मनापासून प्रभूची सेवा करण्यामध्ये आपला फोकसच निघून जातो आणि मग आपण नाखुश होतो म्हणून प्रभू आपल्याला हेच सांगत आहे की जर का तुम्हाला मोठं बनायचं आहे तर तुम्हाला सेवक बनावं लागेल आणि तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा करणं मोठ्या मनाने समजूतदार गिरीने समजून घेणं हे पण करणं योग्य आहे करावं लागेल आणि हेच म्हणजे तुम्ही लीडर आहात म्हणजे तुम्ही मुख्य आहात कारण प्रभू येशूनी जसे त्यांच्या शिष्यांचे पाय धुतले आणि एवढं नम्र केलं स्वतःला म्हणून प्रभू म्हणत आहे त्याच प्रकारे तुम्हालाही नम्रतेनी आणि सेवकाईने पुढे जावं लागेल आणि मगच तुम्ही दुसऱ्यांना दुसरे कसे खुश राहतील दुसरे कसे जिंकतील याच्यावर प्रभूला आपला फोकस आणायचा आहे ज्याच्याने आपल्याला खरी खुशी प्राप्त होऊ शकते कधी कधी आपण स्वतःला एकटं करून घेतो आपल्याला वाटतं बाकीची लोकं हे माझ्यासाठी धोकादायक आहे आणि यांच्यामुळे माझं नुकसान होणार आणि याच्यामुळे कधीतरी आपण कारण आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे स्पर्धा करायची आहे आणि आपलं जीवन हे आपण दुसऱ्यांशी तुलनेने चाललो आहोत पण प्रभू म्हणतायत की आपण हे सगळं सोडून प्रभूच्या वचनानुसार चालूया म्हणजे आपल्याला खरी खुशी आणि खरा आनंद मिळेल थँक्यू गॉड ब्लेस यू बाय